संभाजीनगरमध्ये शिवसेना युबीटीचा शिवसंकल्प मेळावा आज होणार आहे. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर मेळाव्याच्या माध्यमातून विधानसभेचं रणशिंग फुंकलं जाणार असल्याची माहिती समोर येते. आणि त्याचबरोबर भाजपचे 5-6 माजी नगरसेवक शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश करणार आहे. तर आगामी विधानसभा निवडणुकीबाबत काय बोलणार याकडे लक्ष आहे. संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसंकल्प मेळावा होतोय. तर लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही निकाल आलेला आहे त्यानंतर उद्धव ठाकरेंचा हा पहिला संभाजीनगर दौरा आहे. संभाजीनगरमध्ये ठाकरेंचा उमेदवार हरलेला होता आणि त्याच ठिकाणी आता जेव्हा ठाकरेंचा हा दौरा होतोय, सभा होतोय, त्या ठिकाणी ते नेमकं काय बोलणार याकडे लक्ष आहे. तर या मेळाव्याच्या माध्यमातून उद्धव ठाकरे विधानसभेचं रणशिंग फुंकणार आहे. भाजपचे 5-6 माजी नगरसेवक शिवसेना युबीटीमध्ये प्रवेश करणार आहेत. तर भाजपच्या माजी नगरसेवकांच्या प्रवेशाच्या चर्चेमुळे मेळाव्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आणि या विषयातील माहितीसाठी आपले प्रतिनिधी अनिल साबळे हे थेट संभाजीनगरमधून आपल्या सोबत सोडले गेले आहेत. अनिल, काय सांगाल, जी लोकसभेची निवडणूक झालेली आहे आणि त्याचबरोबर काही दिवसांवर विधानसभेची निवडणूक असताना उद्धव ठाकरे संभाजीनगरमध्ये येत आहेत, कसं चित्र दिसतंय, कशा प्रकारची तयारी सुरू आहे शिवसेना युबीटीकडून? नक्कीच मराठवाडा हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना वाहून घेणारा हा प्रभाग आहे आणि या भागामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आज शिवसंकल्प मेळाव्याद्वारे भव्य असा हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची छत्रपती संभाजीनगरमध्ये हा जो मेळावा आयोजित केलेला आहे, या मेळाव्याला अत्यंत असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. त्याचं कारणही असं की लोकसभा निवडणुकीमध्ये जो काही महायुतीला जे अपयश आलेलं आहे आणि महायुतीच्या अपयशामध्ये त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आणि विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जे काही उमेदवार निवडून आलेले आहेत त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची निश्चितच अनिल. आणि त्याचबरोबर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये जिथं ठाकरेंचा उमेदवार हरलेला आहे त्या ठिकाणी ते काय मोर्चे बांधणी करतात, रणनीती आखतात, त्याच्याकडेही लक्ष असेल. त्यामुळे या मेळाव्याचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहू. या दरम्यान धन्यवाद तुम्ही दिल्या या सविस्तर माहिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.